आज आपण व्यस्त प्रमाणाची उदाहरणे पाहूया एका वसतिगृहात एकशे पस्तीस मुलांसाठी सव्वीस दिवसांच्या खाद्यपदार्थांची व्यवस्था आहे या वसतिगृहामध्ये आणखी साठ मुले आली तर हा खाद्यपदार्थ किती दिवस चालवू शकेल इथल्या खाद्यपदार्थांचे प्रमाण निश्चित केले आहे अशा परिस्थितीत मुलांच्या संख्येत वाढ होत असेल तर खाद्यपदार्थ थोड्या दिवसांसाठी शिल्लक राहतील तर येथे मुलांची संख्या उर्वरित दिवसांच्या संख्येच्या व्यस्त प्रमाणात आहे वसतिगृहात एकशे पस्तीस मुलांसाठी सव्वीस दिवसांची खाद्यपदार्थांची व्यवस्था आहे जेव्हा साठ मुले वसतिगृहात येतात तेव्हा मुलांची संख्या एकशे पस्तीस अधिक साठ बरोबर एकशे पंच्याण्णव असेल आपण गृहित धरू की वसतिगृहात एकशे पंच्याण्णव मुलांसाठी एक्स दिवसांची खाद्यपदार्थांची व्यवस्था असेल जर एक्स आणि वायमध्ये व्यस्त प्रमाण असेल एक्सची मूल्ये एक्स वन एक्स टू एक्स थ्री इत्यादी आहेत आणि संबंधित ची मूल्ये वाय वन वाय टू वाय थ्री इत्यादी अनुक्रमेसाठी एक्स वन वाय वन बरोबर एक्स टू वाय टू बरोबर एक्स थ्री वाय थ्री बरोबर इत्यादी आहेत म्हणून आपण हे म्हणू शकतो एकशे पस्तीस गुणिले सव्वीस बरोबर एकशे पंच्याण्णव गुणिले वाय टू म्हणून उर्वरित दिवसांची संख्या वाय टू बरोबर एकशे पस्तीस गुणिले सव्वीस भागिले एकशे पंच्याण्णव बरोबर अठरा दिवस असेल अशा प्रकारे जर साठ मुले ह्या वसतिगृहावर आली तर हे खाद्यपदार्थ अठरा दिवस चालण्यास पुरेसे असतील चला आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया बाजारात नेण्यासाठी एका शेतकऱ्याला तांदूळ काही पोत्यात भरावा लागतो जर त्याने प्रत्येक पोत्यात तीस किलो तांदूळ भरला तर त्याला अशा अठरा पोत्यांची आवश्यकता असेल जर त्याने प्रत्येक पोत्यामध्ये वीस किलो तांदूळ भरला तर त्याला किती पोती लागतील हे शोधा दिलेल्या माहितीची आपण या प्रकारे सारणीमध्ये मांडणी करू शकतो जिथे टू पोत्याची संख्या दर्शवते तुम्ही सांगू शकता का की प्रत्येक पोत्यात भरलेल्या तांदळाचे प्रमाण आणि पोत्याच्या संख्येमध्ये व्यस्त प्रमाण आहे की नाही विचार करा चला आम्ही सांगतो येथे तांदळाचे प्रमाण निश्चित आहे जर शेतकऱ्याने प्रत्येक पोत्यात तांदळाचे प्रमाण वाढवायचे असेल तर त्या प्रमाणात पोत्यांच्या कमी संख्येची गरज असेल तर आपण प्रत्येक पोत्यामध्ये भरल्या जाणाऱ्या धान्याचे प्रमाण कमी केले तर आपल्याला त्या प्रमाणात जास्त पोत्यांची आवश्यकता असेल अशा प्रकारे प्रत्येक पोत्यामध्ये भरल्या जाणाऱ्या तांदळाचे प्रमाण आणि पोत्यांची संख्या ह्यांमधील व्यस्त प्रमाणात आहेत प्रमाण बाबतीत आपण असे म्हणू शकतो जर एक्स हे वायच्या व्यस्त प्रमाणात असेल तर प्रमाणाच्या बाबतीत आपण ते म्हणू शकतो एक्सची मूल्ये एक्स वन एक्स टू एक्स थ्री इत्यादी आहेत आणि वायची मूल्ये वाय वन वाय टू वाय थ्री इत्यादीसाठी एक्स वन वाय वन बरोबर एक्स टू वाय टू बरोबर एक्स थ्री वाय थ्री बरोबर इत्यादी आहेत म्हणून आपण हे म्हणू शकतो तीस गुणिले अठरा बरोबर वीस गुणिले वाय टू म्हणून आवश्यक असलेल्या पोत्यांची संख्या वाय टू बरोबर तीस गुणिले अठरा भागिले वीस बरोबर सत्तावीस पोती असेल तर आज आपण व्यस्त प्रमाणाची उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्यावरील आणखी काही उदाहरणे पाहूया